ट्रेकिंगसाठी आलेला तरुण अंधारात पाय घसरून तो बोर घाटातील मंकी हिल पॉइंट येथे खोल दरीमध्ये पडला. या घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्रमंडळाच्या 25 मावळ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून बॅटरीच्या प्रकाशात तब्बल 2.5 तास जीवाची बाजी लावत त्या तरुणाला खोल दरीतून बाहेर काढून जीवदान दिले. गोवा येथे क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सुपरवायझर पोस्टवरती काम करत असलेल्या अज्जू मंडल हा युवक गुरुवारी खंडाळा घाटामध्ये ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र रस्ता चुकला आणि अंधार झाल्याने त्याचा पाय घसरला, त्यामुळे तो खोल दरीमध्ये पडला. या ठिकाणाहून ज्याने ज्या रिक्षामधून घाटात फिरण्यासाठी आला होता त्या रिक्षा चालकाशी संपर्क केला आणि आपल्याला मदतीची गरज आहे असे सांगितले. रिक्षा चालकाने लोणावळा पोलीस स्टेशन आणि शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यांच्याशी संपर्क साधला. मंडळाचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग मित्रमंडळाची टीम वन्यजीव रक्षक दल मावळ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य मदतीला आले. त्यांनी संपूर्ण परिसराची रेखी करून सदर तरुण जिवंत असल्याचे समजताच सर्वांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून त्या युवकाला सुखरूप बाहेर काढून लोणावळा पोलिसांच्या अहवाल केले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.